जगभरातल्या नावाजलेल्या वाहन उत्पादकांना कॅमशॅफ्टचा पुरवठा करणाऱ्या प्रिसिजन उद्योग समूहानं भारतामध्ये पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस बनवली आहे. वाहन उद्योग क्षेत्रामधली ही घटना ऐतिहासिक मानली जाते. वाहतुकीमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी प्रिसिजन उद्योग समूहानं हे सकारात्मक पाऊल उचललंय. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातले छोटे मोठे सगळे बदल आपण एबीपी माझावरती दाखवत असतो. आणि आज मी सोलापूरला ज्या कंपनीचा ज्याला आपण प्राऊड फील करतो अशी प्रिसिजन कंपनी, त्या कंपनीमध्ये मी आहे. तर रेट्रोफिटेड ही जी कॉन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल आपण आधी महाराष्ट्राला सांगू. बरोबर. रेट्रोफिट म्हणजे आम्ही नक्की काय केलं, ह्या व्हेकलमध्ये जेवढे किती कंपोनेंट्स होते जे डिझेलवरती चालायचे, म्हणजे इंजिन असो, ट्रान्समिशन असो, एक्झॉस्ट सिस्टम्स असो, फ्युल टँक असो, हे सगळे आम्ही डिसमँटल केले, म्हणजे काढले ह्या व्हेकलमधनं. काढल्यानंतर आम्ही ह्या व्हेकलचं पूर्ण डिटेल स्कॅनिंग केलं, त्याच्यानंतर त्याच्यावरती डिझाईन डेव्हलपमेंट सगळं काही केलं, इंजिनिअरिंग केलं. रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक व्हेकल ह्या सेगमेंटमध्ये भारतात पहिली आहे. या व्हेकलमध्ये जर तुम्ही खालच्या साईडला बघितलं, दोन्ही साईडला बॅटरी पॅक्स आहेत. जे बॅटरी पॅक म्हणतो, लिथियम आयनचे बॅटरी पॅक्स आहेत. हे सगळ्यात क्रिटिकल पार्ट आहे ह्या इलेक्ट्रिक ड्राईव्ह लाईनचा. टेक्निकल टर्म्समध्ये 80 kWh बॅटरी पॅक्स आहेत हे. 40 ह्या साईडला, 40 त्या साईडला, अंडर बॉडीमध्ये फिक्स्ड आहेत हे. हे बॅटरी पॅक्स आम्ही इंडियात लोकली सोर्स केलेले आहेत. ही जी रेट्रोफिटेड फर्स्ट व्हीकल आहे ती केव्हा, आणि जी ॲक्च्युली तुम्ही रेट्रोफिटेडच्या नंतरचा जो प्लॅन आहे तो काय आहे? ऑब्व्हियसली आम्हाला रेट्रोफिटिंग काही वर्षांसाठी करू. आमचा अल्टिमेट गोल असाच असणार आहे की आम्ही OEM का स्वतः बनवू शकत नाही, म्हणजे आम्ही व्हेकल पूर्णपणे बिल्ड करून त्याला इलेक्ट्रिक करून आम्ही विकू का नाही शकत. तो थोडासा लाँग टर्म प्लॅन आहे, मे बी 4-5 years डाऊन द लाईन असेल तो. पण जसं आम्ही त्याच्याजवळ येऊ, तुम्हाला डेफिनेटली त्याच्याबद्दल अपडेटेड ठेवू. थँक्यू सो मच. थँक्यू. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीला आमच्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आपल्या काही प्रेक्षकांना जर काही प्रश्न पडले तर ते तुम्हाला ईमेल करू शकतात कुठल्या तुमच्या वेबसाईटवरती? त्याची आमच्या वेबसाईटवरती सगळे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे, आम्हाला ईमेल करू शकतात. थँक्यू डेफिनेटली सो मच. हे जे सगळे बदल आहेत ना ते फार महत्त्वाचे आहेत. वर्ल्ड इज चेंजिंग आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये सुद्धा जो बदलाचा वेग आहे ना तो फार रॅपिड आहे. विशेषतः कालच आपण पाहिलं की केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री नितीन गडकरी हे हायड्रॉलिक गाडी घेऊन पोहोचले. 50 lakh rupees आज तिची किंमत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.